चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. चीनमधल्या कोरोनाच्या विळख्यातून सुटून रत्नागिरीतल्या खेडमधल्या सानिया मुजावर सुखरूप त्यांच्या गावात परतल्या. काय होती चीनमधील कोरोनाची भयानक परिस्थिती, कसा होता तिचा अनुभव, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. चीनमध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलाय. याच्यामध्ये आतापर्यंत 1000 जास्त लोकांचा मृत्यू देखील झालाय. खरं तर या व्हायरसमुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण हे भारतामध्ये देखील निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे अनेक भारतीय या चीनमध्ये अडकल्यामुळे त्या भारतीयांचं नेमकं काय होणार, ते कसे परत येणार, हा प्रश्न इथल्या राष्ट्रासमोर पडला होता. मात्र भारतानं या संदर्भात काही स्पेशल विमानं पाठवली आणि त्या जे काही अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणलं. त्याच्यापैकी एक जी आहे ती सादिया मुजावर, ही भारतामध्ये परत आली आहे. खेड, तिच्या मूळ गावी खेडमध्ये परत आली आहे. आपण तिच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी ज्यावेळी कोरोना व्हायरस आला त्यावेळी तिथली परिस्थिती नेमकी कशी होती. ज्यावेळी व्हायरस आला हे तुम्हाला कळलं, त्यावेळी तिथली नेमकी परिस्थिती कशी होती आणि तुमची नेमकी सुटका कशी झाली? व्हायरस हे चायनामध्ये आलं हे आम्हाला कळलं न्यूजपासून. त्यानंतर आम्ही घाबरलेलो होतो की व्हायरस आलं आहे असं तसं न्यूज स्प्रेड होत होती. आणि मग आम्ही तिथे असताना 2-3 आम्ही होतो तिथे जेव्हा आउटब्रेक स्टार्ट झालं. मग आम्ही आमच्या पॅरेंट्सना कॉन्टॅक्ट केलं, मग नंतर आम्ही तिकीट्स बुक केले आणि नंतर आम्ही आमच्या गावी परत आलो. साधारणतः तू MBBSचं शिक्षण घेत होतीस तिकडे, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये साधारण किती भारतीय होते आणि तुम्हाला प्रिकॉशन नेमके कशी घ्यायला लावायचे ते? मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकते तिथे 600-800 विद्यार्थी आहेत इंडियन्स. आणि आम्हाला प्रिकॉशन म्हणजे 24 मास्क घालायला सांगितलं होतं. बाहेर जायला आम्हाला अलाउड नव्हतं. इमर्जन्सी केसेसमध्ये जेव्हा आम्ही बाहेर जायचो तेव्हा आमचे टेम्परेचर रिडिंग्स घेतले जायचे दोन्ही गेट्सवरती. एक आमच्या डोमेट्रीचा गेट होता आणि एक जो मेन कॅम्पस गेट होता तिथे. आणि जर टेम्परेचर जास्तीच असेल तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जायचं. आणि आमच्या रूममध्ये डिसइन्फेक्टंट स्प्रे करायचे, परत कॅम्पसमध्ये पण डिसइन्फेक्टंट स्प्रे करायचे. एवढे आमचे प्रिकॉशन घेतलेली. साधारणतः खाण्यापिण्याचे हाल तुमचे झाले होते मधल्या पिरियडमध्ये, साधारण ते कसे झाले होते, काय झालं होतं? पहिल्या 2 आम्हाला फूडची शॉर्टेज पडलेली थोडी, कारण की दुकानं बंद असल्यामुळे आम्हाला कुठे भेटायचेच नाहीत ती गोष्टी. मग आम्ही युनिव्हर्सिटीला कळवलं की आम्हाला शॉर्टेज आहे असं तसं, तर मग युनिव्हर्सिटीने आम्हाला हेल्प केली आणि आम्हाला फूड पास आणून दिलेले. 600 भारतीय या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात आणि ते देखील अडकले होते, आता मात्र ते भारतामध्ये परतले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.